मतदानाच्या दिवशी आपल्याला महत्वाचे संविधानिक व असंविधानिक नमुने भरावे लागतात. सर्वप्रथम आपण मॉकपोल केल्यानंतर केंद्राध्यक्षांनी मॉकपोल सर्टिफिकेट तयार करायचे आहे. यामध्ये त्यांनी स्वतःचं नाव लिहायचं आहे, लोकसभा विधानसभेचा मतदारसंघ, मतदान केंद्र क्रमांक जे असेल ते, सकाळची वेळ जेव्हा मॉकपोल सुरू केला ती वेळ, दिनांक, कंट्रोल युनिटचा अनुक्रमांक, बॅलेट युनिटचा अनुक्रमांक, व्हीव्हीपॅटचा अनुक्रमांक, उमेदवार व नोटा यांना मिळालेली एकूण मते, तसेच सर्व उमेदवारांची नावे, मॉकपोलला मिळालेली एकूण मते, रिझल्ट दाबल्यानंतर कंट्रोल युनिटवर दाखवलेली मते, मॉकपोल स्लिप्स आणि या मॉकपोल स्लिप्स या निकालांच्या संख्येशी जुळतात का हा तपशील नमूद करायचा आहे. त्यानंतर मतदान प्रतिनिधीची नावे, त्यांच्या पक्षाचे नावे, उमेदवाराची नावे व मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहे आणि मतदान केंद्राध्यक्षाने त्यात वेळ नोंदवून स्वतःची स्वाक्षरी करायची आहे. यानंतर दुसरा महत्वाचा नमुना आहे प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ होण्यापूर्वी मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे घोषणापत्र आहे, त्यातील भाग एक आपल्याला भरायचा आहे. यात लोकसभेच्या व त्यातील विधानसभेच्या मतदारसंघाचे नाव, मतदान केंद्राचा अनुक्रमांक त्याचे नाव, तसेच मतदानाची तारीख लिहायची आहे. त्यातील सर्व नमूद घोषणा करून मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या घ्यायच्या आहेत व केंद्राध्यक्षांनी स्वाक्षरी करायची आहे. यानंतर याच घोषणापत्रामध्ये भाग दोन आहे, जर मतदान यंत्रे बदललेली असल्यास त्यावेळी मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचे प्रतिज्ञापन यात आहे. सोबतच मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी लिहायला सुरुवात करायची आहे, त्यातील मजकूर घटनाक्रमाने भरून घ्यायचा आहे. ही अतिशय काळजीपूर्वक भरली पाहिजे आणि विहित केलेल्या लिफाफ्यामध्ये ती सीलबंद आणि एक खुल्या स्वरूपात दिली पाहिजे. आणखी एक महत्वाचे प्रतिज्ञापन म्हणजे केंद्राध्यक्षाने मतदान बंद केल्यानंतर त्यांनी मतदान समाप्तीचे प्रतिज्ञापन करणे आवश्यक आहे. यात दिनांक, वेळ, त्यांची स्वाक्षरी, तसेच फॉर्म 17C च्या प्रमाणित प्रत दिल्यानंतर मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षरी घ्यायच्या आहेत. यानंतर मतदान केंद्राध्यक्षांनी मतदान यंत्रे सील केल्यानंतर करावयाचे प्रतिज्ञापत्र आहे. कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्हीव्हीपॅटच्या वहन पेट्यांना सील लावल्यानंतर हे प्रतिज्ञापत्र भरायचे आहे. यात दिनांक, वेळ, मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षऱ्या घेऊन केंद्राध्यक्षांनी स्वतः स्वाक्षरी करायची आहे. मतदान संपल्यानंतर निवडणुकीशी संबंधित सर्व फॉर्म्स भरून आपल्याला ती संविधानिक व असंविधानिक लिफाफ्यामध्ये ठेवून सील करावयाची आहेत. यात हा जो पाकिट क्रमांक एक आहे, जो हिरव्या रंगाचा आहे, यामध्ये त्यावर दर्शविलेल्या या पाच नमुन्याचे लिफाफे ठेवायची आहेत. यातील पहिल्या लिफाफ्यामध्ये मतदार यादीची चिन्हांकित प्रत ठेवून तो सीलबंद करायचा आहे. यातील दुसऱ्या लिफाफ्यात मतदार नोंद वही म्हणजे 17A ती ठेवायची आहे आणि तो सीलबंद करायचा आहे. यातील तिसऱ्या लिफाफ्यात मतदार चिठ्ठ्या वोटर स्लिप या ठेवायच्या आहेत आणि हा लिफाफा सीलबंद करायचा आहे. यातील चौथ्या लिफाफ्यात न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका ठेवायच्या आहेत व तो सीलबंद करायचा आहे. यातील पाचवा लिफाफा जर वापरल्या असतील तर वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका व फॉर्म 17B यामध्ये ठेवायचा आहे व तो सीलबंद करायचा आहे. ही सर्व पाकिटे सीलबंद करून या मोठ्या पाकिटामध्ये ठेवायची आहेत. हे पाकिट क्रमांक 2 आहे.
हे दुसरे पिवळ्या रंगाचे असंविधानिक लिफाफ्याचे मोठे पाकिट आहे. यात एकूण 11 लिफाफे ठेवायची आहेत. यातील पहिल्या असंविधानिक लिफाफ्यामध्ये मतदार यादीची चिन्हांकित प्रत वगळून इतर प्रती ठेवायच्या आहेत व हा सीलबंद करायचा आहे. यातील दुसऱ्या लिफाफ्यामध्ये नमुना 10 मधील मतदान प्रतिनिधींचे नियुक्तीपत्र ठेवायची आहेत व हा सीलबंद करायचा आहे. यातील तिसऱ्या लिफाफ्यामध्ये नमुना 12B मधील निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र म्हणजे EDC ठेवायचे आहेत व हा लिफाफा सीलबंद करायचा आहे. यानंतर चौथ्या लिफाफ्यामध्ये नमुना 14 मधील आक्षेपित मताची सूची असेल तर आक्षेपित मताची सूची ठेवायची आहे आणि हा लिफाफा सीलबंद करायचा आहे. यातील पाचव्या लिफाफ्यामध्ये नमुना 14K मधील अंध व अपंग मतदाराची सूची व सोबतच्या व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र असतील तर यात ठेवायची आहेत आणि हा लिफाफा सीलबंद करायचा आहे. यातील सहाव्या लिफाफ्यामध्ये मतदाराकडून त्याच्या वयाबाबतचे शपथपत्र घेतले असतील तर ते त्यामध्ये ठेवायचे आहे. यातील सातव्या लिफाफ्यामध्ये आक्षेपित मताबाबतचे पावती पुस्तक आणि असल्यास रोख रक्कम यामध्ये ठेवायची आहे आणि सीलबंद करायची आहे. यानंतर आठव्या लिफाफ्यामध्ये न वापरलेल्या व खराब झालेल्या पेपर सील ठेवायच्या आहेत. यानंतर नवव्या लिफाफ्यामध्ये न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या म्हणजेच वोटर स्लिप ठेवायच्या आहेत व सीलबंद करायचं आहे. दहाव्या लिफाफ्यामध्ये न वापरलेल्या व खराब झालेल्या स्पेशल टॅग खून चिठ्ठ्या ठेवायच्या आहेत. यातील शेवटच्या व 11व्या लिफाफ्यामध्ये न वापरलेल्या ABCD सील ठेवायच्या आहेत आणि हा लिफाफाही सीलबंद करायचा आहे. ही सर्व असंविधानिक लिफाफे सील करून मोठ्या पाकिट क्रमांक 2 मध्ये ठेवायची आहेत. यानंतर हे मोठे पाकिट क्रमांक 3 आहे जे खाकी रंगाचे आहे. यात 7 लिफाफ्यामध्ये साहित्य ठेवून ही 7 लिफाफे या मोठ्या पाकिटमध्ये ठेवायची आहेत. यातील पहिल्या लिफाफ्यामध्ये केंद्राध्यक्षाकरिता जे निर्देश पुस्तक आहे ते ठेवायचे आहे. दुसऱ्या लिफाफ्यामध्ये EVM व VVPAT बाबतची नियम पुस्तिका ठेवायची आहे. तिसऱ्या लिफाफ्यामध्ये पक्क्याशाहीचा संच ठेवायचा आहे. त्यातील चौथ्या लिफाफ्यामध्ये शाही असलेले पॅड स्टॅम्प पॅड ठेवायचे आहे. पाचव्या लिफाफ्यामध्ये मतदान केंद्राध्यक्षाची धातूची मोहर ठेवायची आहे. पुढील लिफाफ्यामध्ये प्रदत्त मतपत्रिका चिन्हांकित करण्यासाठी बाणफुलीचा शिक्का आहे आणि विभेदक चिन्ह हे यात ठेवायचे आहे. यातील शेवटच्या पाकिटामध्ये पक्की शाई ठेवण्यासाठी जो कप किंवा पात्र दिलेले आहे ते ठेवायचे आहे. ही सर्व पाकिटे मोठ्या खाकी पाकिटामध्ये ठेवायची आहेत. हे सर्वात महत्वाचे पाकिट क्रमांक 4 आहे जे निळ्या रंगाचे आहे. या पाकिटमध्ये या 5 बाबी ठेवायच्या आहेत. यातील पहिल्या लिफाफ्यामध्ये फॉर्म 17C म्हणजे नोंदवलेल्या मताचा हिशोब हा फॉर्म 1 प्रतीमध्ये ठेवायचा आहे व हा लिफाफा सीलबंद करायचा आहे. या फॉर्म
17C ची दुसरी प्रत खुल्या स्वरूपात द्यायची आहे. यातील दुसऱ्या लिफाफ्यामध्ये केंद्राध्यक्षाने करावयाचे प्रतिज्ञापन एक प्रतीमध्ये ठेवायचे आहे व हा लिफाफा सीलबंद करायचा आहे. त्याची एक प्रत खुल्या स्वरूपात द्यायची आहे. यानंतर यातील तिसऱ्या लिफाफ्यामध्ये केंद्राध्यक्षाची दैनंदिनी एक प्रत या लिफाफ्यामध्ये ठेवायची आहे व हा लिफाफा सीलबंद करायचा आहे. याची एक प्रत खुल्या स्वरूपात मतदान साहित्य संकलन केंद्रावर द्यायची आहे. यातील चौथ्या लिफाफ्यामध्ये केंद्राध्यक्षाचे तपासणी ज्ञापन हे आपल्याला या लिफाफ्यामध्ये ठेवायचे आहे आणि हा लिफाफा सीलबंद करायचा आहे. यातील पाचवा व अंतिम लिफाफ्यामध्ये व्हिजिट शीट भेटपुस्तिका ठेवायची आहे आणि हा लिफाफा सीलबंद करायचा आहे. हे सर्व लिफाफे सीलबंद करून या दिलेल्या पाकिट क्रमांक 4 या मोठ्या पाकिटामध्ये ठेवायचे आहेत. उर्वरित सर्व कागदपत्रे, सर्व नमुने व लेखन सामुग्री व इतर दिलेले सर्व साहित्य दिलेल्या इतर साहित्याच्या पिशवीमध्ये ठेवायची आहे व मतदान साहित्य संकलन केंद्रावर द्यायची आहे.